अहो लोक इच्छरू राहिले काय झालं काय झालं तर पाहुण्याला काय झालं सांगायची लाज वाट राहिली लय मोठं खाल्लं काय झालं लागून मेल असं मनाची लाज वाट राहिली मला सांगायचं त्याच्यात काय एवढं जरी साऱ्याला माहिती आहे ना साऱ्याला माहितीये पाहुणं खादाडत होतं नक्की गटा गटा खाल्ला असं पितळ्याने हाडू गुतला असं बरं का आडवं पाहुण्याला श्वास घ्यायला तकलीफ झाली असं नाही ना काही कसं काय म्हणती मग काही कसं काय बरोबर आहे मग वाल पाहुणं होतच तसं पितळ्यात असं खाऊन मरत असते का कुठं काय ना खाऊन मरत असं कुठं राहत असत का दोन तीन घास काय नाही आपण दोघी खाऊ खाय माहित आता खाय दोन चार घास खाय ते मला सोडून कधीच जेवले नाही आम्ही दोघं सांगायचं जेवायच्या पाय आता आम्ही आई ना खाय ना तू तुला सोडून जेवत नव्हते भाटीला तू रा परत भजन वडेल खाऊन येत होत म्हणे मला सोडून कधी खात नव्हते खाय दोन चार घास जाऊ दे मग तू नसली खात तर मला नाही खायची खा बाबा मी अरे सोड ना होते खरंय का मी टीव्हीत पाहिलं रात्री म्हणी ते टीव्ही दहा जा गेलं म्हणजे ते चपोऱ्याने झालं ते भूत होऊन येत येत वय अहो तुम्ही माय पैसे दोन चार पानकळे जादा खा तुम्हाला माहित आहे का नाही काही पानकळे जादा खाल्ले मात्र खरंय पण उघडला वारेने उघडला काय गपचूप इच्छा राहिलेल्याचे बर का पाहुण्याच्या पाहुण्याच्या लय इच्छा होत्या माझ्या खुशीचं लग्न लय मोठं करीन मंगल कार्यात करीन आणि सगळ्यात जास्त मटण खायची इच्छा लय होती पाहुण्याची पाहुणा माझी सासू बाई घरच्या घरी का वायना कंदुरी करायची हे मटण खायचं मरणाचं मागायचे मला सोडून खाऊ राहिली का ग काय झालं का बाई खाय ना झालंय काय ना अगं काय नाटक नाटक करते बुरगी काही नाटक काढी ती बाई मला सोडून खाती खाई ना तुला सोडून मी आजपर्यंत कधी खाल्लं नाही मी गेलो काय घेणं नाही राहिलं खायला लागली लगेच मला म्हणे मी तुमच्या पाठी मागे जीव देईन तुम्ही जर गेले तर हात दुखत असं गिळू राहिली आता काय झालं दोघी येड्यात काढ राहिल्या माणसाला काय काय बोट लागले घासकुडे गायब झाला पाहिलं काय भावनेचे दात लागले झाले मला हा दात लागले झाले आज कुठे राहत असत का आत्मन काय काय घर कुठं आत्मा राहत असतो का कुठे आत्मा आहे मेरे दोस्त लौट के आजा बिन तेरी जिंदगी अधूरी है मेरे दोस्त लौट के आजा काय हो ए मेरे दोस्त लौट के आजा इधर गाना म्हणत बसले कुठे गेला तुमचा दोस्त लौट के आजा अरे आता तुला काय सांगू काय झालं ते काय झालं अरे देवा न्यायला बोलवलं होतं रडायचं काय त्याच्यात न्यायला तर नाही आले मी नदी नदीने पायी पायी आले रडकुंभ राहिले माऊली आता बरी पीड आहे का आता काय पुढलं मला सांगायला लावू नको ते आठ दिवस झाले अहो ते तर चांगले होते ना आता आठ दिवस झाले तर मी गेले तर क्लिअर कट होते अरे मला भाकर जाय ना का काय आता लहानपणापासून माझ्या संगत ये आणि असं अचानक घडले काय होईन माणसाला हा ना बाई कसं अवघड झाला आता हे तुमच्यात लय जीव आता बाई या बाई कुठेही जेवण असू दे कोणाची घरभरणी असू दे कोणाचं काही असू दे आम्ही संगत जेवायला पण आता एकला पडलो मी हा बाई किती अवघड झालं आता हे मला ऐकूनच हे झालं बाई हा मी बी लय राग राग करायचे माऊली तुला पटायला पाहिजे नव्हतं या बाई अहो पण मला काय माहिती असं पुढं घडण म्हणून आता ते लय येड्यावानी वागायचे काही काही ते काही डोकं लावायचे तुम्हाला काही नाद लावून द्यायचे त्याच्यामुळे मग असं व्हायचं त्याच्यामुळे ए अहो दुःख झालंय का नाही तुम्हाला काही काय
कुशल माणसं कोणसं पाणी विकून चुकून आपण वावरात येत कुशल गालाला चिमटा घेतात. तुला काय अक्कल आहे का नाही ग? म्हणे गालाला चिमटे घेताना करिता काय बोलायची तू? माझ्या गालाला असं असं केल्यावर झालं चिमटा घेतल्यावर. माझ्या गालाला काय चिमटा? हा असा गाल वाढल्यावर झालं. पाहुले हो गाय छाप द्या. अहो 8 दिवस झाली तंबाखू नाही खाल्ली. पाहू बरं एक इडा. काय अहो कोणी इडात द्याय ना? विचार करत नाही बसले मावळी. कोण ना मागतोय? 8 दिवस झाले बाना बाना इंडतो. अरे बाबा काही येडपट काय कशासाठी मी आग आग मानायचं नाही मग मला माऊली भाऊ मानायचं. अरे तू खरच येड्यावर काय करते अस बावळ्यात पण या बाई चेष्टा तवर चेष्टा या सगळं पाहुणे हो नेट बोला चेष्टा मी करीत नाही कधी तुम्हाला माहिती तुमची चेष्टा तुम्ही माझे मित्र मैत्री विसरले का काय तुम्हाला माझा जीव गेला तरी मी तुम्हाला विसरलो नाही. मला एकटा सोडून माग थांबलेत कायला चला अरे चला नाही अरे पुढे ये ना ये थांबा पुन्हा येऊ थांबा तुम्ही थांबा. दारूच्या बाटलीत काय करता बाबा? त्याच्या बाटलीत घालायचं त्याला मला बाटलीत घालायचं. हा शांत बसा तुम्ही 2 मिनिट. बाबा दारूच्या बाटलीत का मुली दुसरी बाटली नाही सापडली का तुम्हाला? नाही या बाटलीच्या वास वास नेतो इकडं. खरं खरं दारू आवडत होती बर का बाबा? यायला पाहिजे त्याला.